वळूया पुढच्या बातमीकडे. अद्वय हिरे यांच्या संदर्भात बातमी आहे. उद्धव गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. अद्वय हिरेंना भोपाळमधून ताब्यात घेण्यात आलं. नाशिक जिल्हा बँक आणि शिक्षण संस्थेतील घोटाळ्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यांच्या कुटुंबियांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे आणि भोपाळमधून त्यांना ताब्यात घेतलं आहे.